नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि सध्या तर लॉकडाऊन चालू आहे. या लॉकडाऊनमध्ये भाजीचं खूप मोठं टेन्शन आहे. रोज रोज भाजी काय बनवायची ते. तर चला तर आज आपण बनवूया मटकीची रस्सा भाजी. तर त्याकरता मी इथे ही मटकी घेतलेली आहे. ही मी घरीच भिजवलेली आहे मटकी. आणि त्याकरता इथे हा एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक टॅमॅटो घेतला आहे, त्यातला मी अर्धाच घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि थोडासा इथे लसूण घेतला आहे बारीक चिरून. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती. त्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. आणि ही जी मी मटकी धुवून घेतलेली आहे ती आपल्याला ह्या तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. कारण की आपण कधीकधी बाहेरून जी मटकी आणतो विकत, ती मटकी कधी भिजवलेली असते आपल्याला हे माहीत नसतं. त्या मटकीचा उग्र असा वास येतो, तो वास घालवण्यासाठी मटकी तेलामध्ये परतून घ्यायची. पण इथे ही आपली मटकी घरची आहे. त्या मटकीचा वास येणार नाही पण तरीसुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊयात. मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात मटकी पटकन शिजते. आणि मोडाची गावठी मटकी असेल तर भाजी खूपच छान लागते. आणि ही गावठी मटकीच आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. मटकी आपली इथे परतून झाली आहे. आता आपण मटकीला फोडणी देऊयात. फोडणी करता आपण घालूयात तेल. तेलामध्ये आपल्याला इथे घालायचं आहे जिरं मोहरी. अर्धा अर्धा चमचा घेतलाय मी इथे. कढीपत्ता घालायचा आहे. लसूण घालायचं आहे आपल्याला इथे. हिंग घालायचं आहे आपल्याला इथे. हळद घालायची. आता आपल्याला इथे कांदा घालून तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा इथे आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला इथे. आता आपण टॅमॅटो घालूयात. टॅमॅटो मी इथे कमीच घातलेला आहे. जास्त टॅमॅटो घालायचं नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, भाजी लवकर खराब होते.
एक ते 2 मिनिट अपने इतने टॅमॅटो परतून घ्यायचे। टॅमॅटो आपल्या इथे परतून झालाय, आपल्याला इथे घालायचे सुखे मसाले। तर इथे घालायचे 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचे, आणि इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते। तर हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे चांगले तेलामध्ये। मसाला परतून झाला इथे, आता आपण मटकी घालून घेऊयात। मटकी चांगली आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची, आणि आता त्यामध्ये चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचे। आता आपण यात पाणी घालूयात। अजून पाणी लागेल आपल्याला। आता इथे आपल्याला भाजीला उकळी घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकता भाजीला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम स्लो करूयात आणि झाकण ठेवून आपली भाजी आपण 15 मिनिट शिजून देऊयात। 15 मिनिट झालेले आहेत इथे आपली भाजी शिजते, तर आता आपण झाकण काढूयात। आता आपल्याला इथे घालायचे भाजलेल्या दाण्याचा कूट 3 चमचे। आणि त्याचबरोबर आपल्याला इथे घालायची कोथिंबीर। मस्त अशी आपली भाजी इथे तयार आहे। आता 1 ते 2 मिनिट आपण आता फक्त इथे शिजून देऊयात, म्हणजे दाण्याचा कूट पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स होईल। भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि मी तुम्हाला ही भाजी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कलर आलाय भाजीला। मस्त अशी आपली मटकीची रस्सा भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही या भाजीमध्ये शेव टाकून सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। घरी नक्की ट्राय करा। आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।